संपूर्ण विश्वाचे कल्याण मित्र विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध धम्म पथावर आरूढ असलेला महान त्यागी भगवंताचा आदरणीय भिक्खू संघ तसेच ज्यांच्यामुळे आम्हा हा सद्धम्म प्राप्त झाला असे बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो. तसेच आजची विशेष धम्मदेशना श्रवण करीत असलेले आदरणीय धम्म उपासक आणि उपासिकांचा धम्म श्रवण संघ बालक बालिका आणि बुद्ध शासन चॅनलचे आदरणीय सर्व दर्शक सर्वांना मी माझी मंगलमैत्री प्रदान करतो. आजच्या धम्मदेशनेमध्ये आम्ही जाणून घेणार आहोत की जीवनामध्ये निराशा नैराश्य किंवा उदासीनता ज्याला इंग्रजीमध्ये डिप्रेशन म्हणतात मनाची उदासीन अवस्था कशी होते जीवनामध्ये नैराश्य आणि उदासीनता कोणत्या कारणामुळे उत्पन्न होते आणि जीवनाचा आनंद नष्ट होतो आणि दुःख आणि दुःखच उरते ते जाणून घेणार आहोत. तथागत भगवान बुद्धांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याण हिताकरता खर्ची घातले. मानसिक अवस्था चरित्र आणि शील तथागत भगवान बुद्धांनी जीवनभर लोकांना या संदर्भात देशना देऊन जागृत केले. आजच्या धम्मदेशनेमध्ये नैराश्य म्हणजे उदासीनता डिप्रेशन या बाबतीत जाणून घेऊया. उदासीनता ही मनाची अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते. पौगंडा अवस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते. हा विकार उत्पन्न कसा होतो हे जाणणे गरजेचे आहे. मानसिक आघात अकारण केलेले आरोप जीवलगांशी झालेले वादविवाद गरिबी बेरोजगारी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू घटस्फोट प्रेमभंग पार्किन्सन्स हायपोथायरॉईड यासारखे किंवा अन्य शारीरिक आजार जसे ब्लड प्रेशर स्टेरॉइड्स व काही पित्त शामक औषधे लहानपणी घडलेल्या एखादा दुर्दैवी प्रसंग दारू किंवा अंमली पदार्थाचे व्यसन असल्यास नैराश्याचा धोका अधिक असतो. मात्र असे कारण नसताना सुद्धा जैविक घटकामुळे म्हणजेच मेंदूतील रासायनिक बदलामुळे नैराश्य येऊ शकते. मोबाईल व इंटरनेटचा
अतिवापर करणे याने सुद्धा नैराश्य येते. नेहमीच्या जीवनातील दगदग, नकार, विरह, अपयश, पैशाचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो. कधी यापेक्षाही तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अपघात, जीवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान यामुळे तणाव वाढतो व परिणामी नैराश्य येऊ शकते. इतर संसर्गजन्य रोग तसेच हृदयरोगानंतर निर्माण होणारे रोग नैराश्याला कारणीभूत असतात आणि नैराश्य हे मानसिक दुर्बलता वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. काही वेळा काही कारण नसतानाही नैराश्य येऊ शकते. हे मुख्यतः मेंदूत होणाऱ्या रासायनिक बदलामुळे किंवा अनुवंशिकतेने होऊ शकते. बाळंतपणानंतर होणाऱ्या संप्रेरकातील बदलावामुळे अनेक स्त्रियांना नैराश्य येऊ शकते. आता याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊया. नैराश्य कुठल्या व्यक्तीला आलेले आहे हे कसे ओळखता येईल हे जाणून घेऊया. सतत आणि तीव्र स्वरूपाच्या मानसिक वेदना होणे, सतत उदास किंवा निराश वाटणे आणि चिडचिड होणे, थकवा जाणवणे व शक्ती नसल्यासारखे वाटते, मन बधीर, अस्वस्थ आणि असमाधानी होते, भविष्याविषयी विनाकारण काळजी करणे, कोणतेही काम करावेसे न वाटणे, भूक कमी लागणे, जेवणाची इच्छा न होणे किंवा वजन कमी होणे. काही लोकांमध्ये मात्र विरुद्ध लक्षणे दिसून येतात. दुःखी असणे, सतत काळजी करणे, सतत रडू येणे, शांत व पुरेशी झोप न लागणे. काही जणांना मात्र खूप झोप लागते. सकाळी उठल्यानंतर उत्साही न वाटणे, निर्णय क्षमता कमी होणे, कामावरती लक्ष न लागणे, इच्छा कमी होणे, स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होणे, स्वतःला दोषी समजणे, जसे आपण काहीच कामाचे नाही, आपले काहीच चांगले होणार नाही, आपल्याला कोणीही मदत करू शकणार नाही असे वाटते. दैनंदिन कामात अजिबात रस नसणे, आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा आत्महत्याचा प्रयत्न करणे. वरील लक्षणे 15 दिवसांच्या वर असल्यास हा आजार असण्याची शक्यता असते. नैराश्यात वरील लक्षणे कमी जास्त प्रमाणात होत असतात. व्यक्तीमध्ये एकदम बदल होतात जेव्हा नैराश्याचा वेग आणि प्रमाण जास्त असते, आणि ते कमी असेल तर व्यक्तीमधील बदल खूप हळू होतात आणि तो आजारी आहे हे लक्षात येत नसते. तीव्र मानसिक वेदना हे नैराश्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. वाढत्या गरजा किंवा कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळे कधी कधी अगदी लहान गोष्टीमुळेही बरेच व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत अडकतात आणि त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जाते. अशा परिस्थितीतून काही व्यक्ती लवकरच बाहेर पडतात तर काही व्यक्ती त्याच गोष्टीमध्ये गुरफटून राहतात. आता हे असे घडलेले असताना यावर उपाय काय आहे हे समजणे गरजेचे आहे. जवळच्या व्यक्तीशी, नातेवाईक किंवा मित्र यांच्याशी बोलणे, नातेवाईकांचा भावनिक आधार, गरज असल्यास मनोविकार तज्ज्ञांची मदत घेणे. नैराश्यात समुपदेशाचाही खास उपयोग होतो. आराम करत तणावाचे नियोजन करणे, स्वतःसाठी वेळ देणे व छंद जोपासणे, आपल्या विचारातले निराशा निर्माण करणारे विचार शोधून त्यावर काम करणे, नियमित व्यायाम करणे. भारतात 15 कोटी लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक दडपणाखाली जीवन जगत आहेत. त्यापैकी सुमारे 7 कोटी नैराश्यग्रस्त लोक आहेत. भारतात नैराश्याला बहुतांश वेळा दुर्लक्षित केले जाते.
भीतीमुळे ते मानसशास्त्रज्ञांकडे जात नाहीत किंवा लक्षणे दर्शवत नाहीत. पुरेसे मनोविकार तज्ञ आणि सर्वसामान्यांना परवडतील असे उपचार उपलब्ध होत नाहीत. नैराश्य बरेचदा शारीरिक लक्षणात वर्णन केले जाते. महिलांकडून महिलांच्या मध्ये नैराश्याचे प्रमाण खूप जास्त आहे, पण त्यांना मिळणारे उपचारावरचा खर्च मात्र पुरुषांच्या मानाने कमीच असतो. भवतु सब मंगलं. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख शांती आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.